नमस्कार मी विनीत भावसार स्वागत करतो आपल्या सर्वांच्या युट्यूब चॅनल स्टॉक वर तर आज आपण बघणार आहोत की डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगच्या साठी जे सर्क्युलर आहे हे पब्लिश झालेले आहे पूर्णच्या पूर्ण शेड्यूल हा पब्लिश झालेला आहे तुम्ही बघू शकत असाल तर यावेळेस कॅप राऊंड फक्त दोनच ठेवण्यात आलेले आहे त्यानंतर बघा सर्व डिटेल्स आपण या ठिकाणी बघणार आहोत तर या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्र हो तुमची जी पूर्णच्या पूर्ण प्रोसेस आहे ही नऊ डिसेंबरपासून सुरू होणार आहे तर यामध्ये तुम्हाला सर्वात आधी रजिस्ट्रेशन करावे लागेल ऑनलाईन रजिस्ट्रेशन तुम्हाला करायचे आहे महा सी जी डॉट ओ आर जी या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचे आहे त्यानंतर तुम्हाला सुद्धा पे करायची आहे तर जे जनरल कॅटेगरीचे विद्यार्थी असतील म्हणजे ओपन मधील विद्यार्थी असतील त्यांना आठशे रुपये फी असेल आणि जे विद्यार्थी एस सी एस टी एन टी ओबीसी ईडब्ल्यू एस या कॅटेगरी मध्ये असतील तर अशा विद्यार्थ्यांसाठी सहाशे रुपये फी भरायची आहे तर ही फी भरल्यानंतर तुमचा रजिस्ट्रेशन फॉर्म हा सक्सेसफुली कंप्लीट होईल त्यानंतर तुम्हाला तुमचे डिटेल्स भरायचे आहे तुमचे जे पण काही डॉक्युमेंट्स आहे हे सुद्धा तुम्हाला अपलोड करायचे आहे तर या ठिकाणी बघा नऊ डिसेंबरला तुम्हाला रजिस्ट्रेशन प्रोसेस चालू होऊन जाईल अपलोडिंग ऑफ डॉक्युमेंट्स हे सुद्धा म्हणजे सुद्धा अपलोड करणे तुमचे चालू होऊन जाईल म्हणजे नऊ डिसेंबर ते चौदा डिसेंबरपर्यंत तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट्स अपलोड करून तुम्हाला तुमचा फॉर्म सबमिट करायचा आहे तर या आधी कसं होतं की तुम्ही ॲडमिशन फॉर्म भरायचे रजिस्ट्रेशन फॉर्म भरायचे त्यानंतर तो फॉर्म घेऊन तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट्स घेऊन तुम्ही फॅसिलेशन सेंटरवर जायचे आणि त्या ठिकाणी तुमचा अर्ज चेक केला जायचा तुमचे डॉक्युमेंट्स चेक केले जायचे त्यानंतर तुमचा फॉर्म व्हेरीफाय व्हायचा पण यावेळेस असे काही होणार नाहीये ई स्क्रुटिनी सेंटरची स्थापना झालेली आहे, आहे हे तुमचे जे अर्ज आहेत जे तुमचे डॉक्युमेंट्स आहे हे ऑनलाइनच चेक करतील आणि जर त्यांना काही समजा चुका वाटल्या तर ते तुम्हाला तुमच्या लॉग इन मध्ये देऊन देतील मग तो तुम्ही तो ग्रेव्हियन्स सबमिट करायचा आहे जर तुमच्याकडून काही चुका झाले असेल फॉर्म भरताना तर त्या तुम्ही चौदा डिसेंबर म्हणजे पंधरा डिसेंबर पर्यंत त्या तुम्हाला चेंज करता येईल ठीक आहे बघा विद्यार्थी मित्र जे विद्यार्थी चौदा डिसेंबरच्या अगोदर फॉर्म भरतील रजिस्ट्रेशन करतील अशाच विद्यार्थ्यांना कॅपराउंड मध्ये भाग घेता येईल पण जे विद्यार्थी पंधरा डिसेंबरच्या नंतर फॉर्म भरतील अशा विद्यार्थ्यांना कॅपराउंड मध्ये भाग घेता येणार नाही तर विद्यार्थी मित्र तुमची जी प्रोविजनल मेरिट लिस्ट आहे ही सतरा डिसेंबर रोजी लागेल यामध्ये तुम्ही कॅटेगरी वाईज किती आहात कास्ट वाईज किती आहात तुमच्या डिस्ट्रिक्टमध्ये कितवे आहात हे तुम्हाला समजेल आणि जर समजा त्यामध्ये तुम्हाला काही चेंज वाटला काही चुका वाटला तर तुम्ही त्या चुका दुरुस्त करू शकता त्यानंतर फायनल मेरिट लिस्ट तुमची जाहीर होईल एकवीस डिसेंबर रोजी आणि त्याच दिवशी कॅटेगरी वाईज किती किती सीट आहे प्रत्येक कॉलेजेसला हे सुद्धा जाहीर केलं जाईल ठीक आहे कॅपराऊंड वन साठी तुम्हाला मग अर्ज सुद्धा करावा लागेल तर कॅपराऊंड साठी तुम्हाला जो जे ऑप्शन फॉर्म भरायचे आहे ते बावीस डिसेंबर पासून तर चोवीस डिसेंबर पर्यंत म्हणजे बावीस तेवीस चोवीस अशा तीन दिवसामध्ये तुम्हाला कॅपराउंड चा फॉर्म भरायचा आहे त्यानंतर बघा विद्यार्थी मित्र हो की तुमचा जो कॅपराउंड चा जो निकाल आहे हा अठ्ठावीस डिसेंबर रोजी लागेल म्हणजे कोणत्या विद्यार्थ्याला कोणतं कॉलेज अलॉट झालेलं आहे हे तुम्हाला अठ्ठावीस डिसेंबर रोजी दिसेल तर यानंतर विद्यार्थ्याला काय करायचं आहे की जे मिळालेलं कॉलेज आहे ते जर त्याला घ्यायचं असेल तर त्याने एकोणतीस पासून तर एकतीस पर्यंत आपले ॲडमिशन कॉलेजला जाऊन कन्फर्म करायचे आहे तर ऑप्शन फॉर्म भरताना जे तुम्ही पहिल्या नंबरवर कॉलेज टाकले होते ते तुम्हाला घ्यावेच लागेल आणि जर तुमचा तुम्ही पहिला नंबर सोडून बाकी इतर प्रेफरन्सवर जे तुम्ही कॉलेज भरले असेल ते जर तुम्हाला मिळाले असेल तर तुम्ही ते नकारू सुद्धा शकता पुढील राऊंडसुद्धा अप्लाय तुम्ही करू शकता ठीक आहे पण ज्या विद्यार्थ्यांना पहिलं प्रेफरन्सवालं कॉलेज अलॉट झालं असेल त्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन कन्फर्म करावेच लागेल ठीक आहे तर ज्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन कन्फर्म करायची आहे अशा विद्यार्थ्यांनी सीट ॲक्सेप्टन्स फी एक हजार रुपयाचा डीडी तुम्हाला कॉलेजला जाऊन जमा करावा लागेल तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंटसोबत तुम्हाला ॲडमिशन हे घ्यावे लागेल आणि ज्या विद्यार्थ्यांना पुढील राऊंड ट्राय करायचा असेल अशा विद्यार्थ्यांनी नॉट option फॉर betterment यावर क्लिक करायचं आहे आणि पुढच्या राऊंड वर ट्राय करायचं आहे तर यासाठी बघा विद्यार्थी मित्र की कॅपराउंड टू साठी ज्या आहेत किती सीट कॉलेज सीट, रिकामे रिकाम्या आहेत तुमच्या जा एक जानेवारी दोन हजार एकवीस रोजी जाहीर होईल त्यानंतर कॅपराउंड नंबर टू कॅपराउंड टू चे ऑप्शन फॉर्म भरण्याची सुरुवात होऊन जाईल दोन जानेवारी ते चार जानेवारी दरम्यान तुम्ही ऑप्शन फॉर्म हे भरू शकता आणि कन्फर्मेशन करू शकता त्यानंतर तुमची सहा जानेवारी दोन हजार एकवीस रोजी तुमची कॅपराउंड टूचा निकाल लागेल आणि यानंतर तुम्हाला जे पण कॉलेज अलॉट झाले असेल त्या कॉलेजला जाऊन UH! तुम्हाला सात जानेवारी ते नऊ जानेवारीपर्यंत ॲडमिशन कन्फर्म करावे लागेल तर विद्यार्थी मित्र हो कॅपराउंड टू साठी जे ॲडमिशन आहे हे तुम्हाला नऊ जानेवारीपर्यंत कॉलेजला जाऊन कन्फर्म करावे लागेल आणि त्यानंतर दहा जानेवारीपासून तर चौदा जानेवारीपर्यंत प्रत्येक कॉलेजमध्ये ज्या ज्या सीट्स वॅकेंट आहे ज्या ज्या सीट रिकाम्या आहेत त्या काउन्सिलिंग थ्रू देण्यात येतील म्हणजे बघा जर समजा एखाद्या कॉलेजमध्ये दहा सीट वॅकंट असतील तर जो विद्यार्थी प्रथम येईल त्या विद्यार्थ्याला ती सीट दिली जाईल म्हणजे इन्स्टिट्यूट वर तुमच्या ॲडमिशन होतील तर याप्रमाणे तुमचं जे अॅकॅडमिक ऍक्टिव्हिटीज आहे हे चार पासून सुरू होऊन जातील आणि बघा जे तुमचं अॅकॅडमिक इयर दोन हजार वीस साठी जे संपूर्ण ॲडमिशन प्रोसेस आहे ही चौदा जानेवारी रोजी क्लोज होईल यानंतर कोणत्याही विद्यार्थ्याला कोणत्याही कंडिशनवर ॲडमिशन मिळणार नाही तर पंधरा जानेवारी रोजी प्रत्येक कॉलेजेसला आपापल्या आप कॉलेजमध्ये झालेल्या विद्यार्थ्यांच्या ऍडमिशन रिलेटेड सर्वचे सर्व डाटा सबमिट करावा लागेल तर यानंतर काही गोष्टी तुम्हाला इम्पॉर्टंट सांगतो विद्यार्थी मित्र हो या ऐकून घ्या तर यामध्ये जर तुमच्याकडे नॉन क्रिमिलियर नसेल तर लवकरात लवकर काढून घ्या याची पावती चालणार नाही कास्ट व्हॅलिडिटीची सुद्धा पावती चालणार नाही जर तुमच्याकडे नॉन क्रिमिलिअर नसेल कास्ट व्हॅलिडिटी नसेल तर तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये मानले जाशाल आणि अशा पद्धतीने तुम्हाला कोणत्याही प्रकारचा कॅटेगरीचा फायदा उचलता येणार नाही तर विद्यार्थी मित्र हो लवकरात लवकर डॉक्युमेंट्स तयार करून घ्या मी डॉक्युमेंटची लिस्ट सुद्धा मी तुम्हाला टाकली होती कोण कोणत्या विद्यार्थ्याला कोणकोणते डॉक्युमेंट्स लागेल सर्व काही व्हिडिओ मी तुमच्यासाठी अपलोड केलेले होते तर यापुढे रजिस्ट्रेशन फॉर्म कसा भरावा ऑप्शन फॉर्म कसा भरावा याबद्दल मी तुम्हाला डिटेल मार्गदर्शन करेल त्याबद्दल तुम्ही निश्चिंत रहा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद